नमस्कार विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चैनल वर आपलं स्वागत आहे। तर आज आपण बीए थर्ड इयरच्या अंतिम पदवीच्या अंतिम परीक्षा एमसीक्यू पॅटर्न मध्ये विद्यापीठ जे घेऊ इच्छित आहे, उद्याच्या 6 ऑक्टोबर पासून ते परीक्षा सुरू होणार आहेत। आणि आपण मागील व्हिडिओ मध्ये हे परीक्षेचं पॅटर्न कसं असेल, मागच्या वर्षी वर्षभर आपण पॉलिटिकल आयडियोलॉजी जी दीर्घोत्तरी प्रश्न येतील या अनुषंगाने अभ्यास केलेला आहे, पण आता आपल्याला परीक्षेला जे सामोरं जावं लागणार आहे ते एमसीक्यू पॅटर्न मध्ये जावं लागणार आहे। आणि हे पॅटर्न आपण जर समजून घेतला तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की यामध्ये सूक्ष्म अभ्यास अभिप्रेत आहे, कारण दीर्घोत्तरी प्रश्नांमध्ये थोडासा ढोबळ अभ्यास झालेला असला तरी चालतो, पण एमसीक्यू मध्ये तशा पद्धतीने चालत नाही। आणि म्हणून मग 6व्या सेमिस्टर मध्ये आपल्या ज्या परीक्षा होणार आहेत त्या पॉलिटिकल आयडियोलॉजी हा एक पेपर आहे, आणि त्याला और असणारा पेपर आहे पॉलिटिकल सोशियोलॉजी। बहुतांश महाविद्यालयामध्ये पॉलिटिकल सोशियोलॉजी हा पेपर काही ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी चालू असेल, तसा अजून विद्यार्थ्यांचा काही मेसेज आला नाही, आला तर आपण पॉलिटिकल सोशियोलॉजीवरही आपण व्हिडिओ बनवू, काही प्रश्न त्यांना बनवून देऊ। कारण परीक्षेला जाता जाता जरी आपण हा व्हिडिओ ऐकला तर निश्चितपणे एमसीक्यू मध्ये सुद्धा आपला विद्यार्थी नापास होणार नाही, तो 100% 40 से 40 मार्क जास्तीत जास्त मार्क घेऊन पास होईल, यासाठी म्हणून आपण प्रयत्न केला पाहिजे। आपण त्या व्हिडिओमध्ये मी असं म्हणालो होतो की शिक्षक हा त्यासाठीच आहे की विद्यार्थ्याच्या मदतीला धावून जाणं हे शिक्षकाचं कर्तव्य आहे, कारण विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती आपल्याला अभिप्रेत आहे। रचनात्मक शिक्षणामध्ये विद्यार्थ्याची मागणी जी आहे ती आपल्याला त्याला देता आलं पाहिजे, आणि म्हणून आपण हा प्रयत्न करतो आहोत। या 6व्या सेमिस्टर मध्ये कंपल्सरी असणारा पेपर आहे पॉलिटिकल अनालिसिस, त्याच्यामध्ये 4 प्रकरण आहेत, ती आपण पाहू। आता आपण पॉलिटिकल आयडियोलॉजी हा जो पेपर आहे त्याची एक एमसीक्यू वरची प्रश्नपत्रिका आहे मागची, ती आपण पाहणार आहोत की ही प्रश्नपत्रिका 2014 मधली आहे। 2014 मध्ये अशी एमसीक्यू पद्धतीनेच विद्यापीठ परीक्षा घ्यायचा, आणि मग ही परीक्षा बीए सेकंड इयरला हा पेपर होता थर्ड सेमिस्टरला, आणि याच पद्धतीचे प्रश्न किंवा याच प्रश्नपत्रिकेमधले काही प्रश्न आताच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असू शकतात याची शक्यता नाकारता येत नाही। आणि म्हणून विद्यापीठाची ही जी प्रश्नपत्रिका आहे ती तुम्हाला दाखवावी। आणि ही कशी असते, आपल्याला 40 मार्काचा पेपर सोडवायचा आहे, आणि मग तो गुगलच्या कुठल्या टूलमध्ये सोडवावा लागेल काय नाही हा सगळा विचार आपण मागच्या व्हिडिओमध्ये केला होता। जर तो गुगल फॉर्म मध्ये असेल किंवा टेक्स्ट मोड मध्ये असेल तर टेक्स्ट मोडची लिंक मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार होतो किंवा गुगल फॉर्मची लिंक शेअर करणार होतो, पण मी विद्यापीठाच्या कुलसचिवांशी चर्चा केली, त्यांनी ह्या परीक्षांचं टेंडर एका पुण्याच्या कंपनीला दिलेलं आहे आणि ती त्याचं एक वेगळं ऍप डेव्हलप केलंय त्यांनी, आणि त्यामध्ये तुमचा हॉल तिकीट तुम्ही अपलोड करायचं आहे आणि हॉल तिकीटचा फोटो वगैरे चेक करून मग प्रश्नपत्रिका ओपन होणार आहे, आणि ओपन झाल्यानंतर मग तुमचा टाइम काउंट होणार आहे। म्हणजे 40 प्रश्नाला आपल्याला 1 तास आहे, म्हणजे एका प्रश्नाला 1.5 मिनिट असा वेळ आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी हे सांगितलं होतं की आपण जर मनामधला गोंधळ शांत केला की प्रश्न आपल्याला आठवतात, आणि प्रश्न शांतपणे जर वाचला की आपण काय वाचलो होतो आपल्याला त्या पुस्तकाचं पेज न पेज सुद्धा दिसायला लागते की या पेजवर प्रश्न अशा पद्धतीने आला होता। तर आपण या ही प्रश्नपत्रिका अभ्यासाला सुरुवात करणार आहोत। यामध्ये पहिला प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे समर्थन सर्वप्रथम कोणी केले। आता हा प्रश्न काळजीपूर्वक ऐका, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे समर्थन सर्वप्रथम कोणी केले। आता याला त्यांनी पर्याय दिलेला आहे, ए मध्ये दिलेला आहे लेनिन, बी मध्ये दिलेला आहे स्टॅलिन, आणि सी मध्ये दिलेला आहे माओ। प्रश्नात काय म्हटलेलं आहे, सर्वप्रथम कोणी केलेलं आहे म्हटलं, आणि डी मध्ये दिलेला आहे कार्ल मार्क्स। तर आपण सुद्धा निश्चितपणे याचं उत्तर आपल्याला आलेलं असेल, आता ते तुमच्याकडे संधी नाही म्हणून, पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हे उत्तर देऊ शकता। याचं उत्तर आहे कार्ल मार्क्स, कारण कार्ल मार्क्स पासून हा विचार चालू होतो। कार्ल मार्क्सने आवाहन केलं जगातल्या सगळ्या कामगारांना की आपल्याकडे हरवण्यासाठी काहीही नाही, पण आपण जर संघटित झालो आणि संघर्ष करायला शिकलो तर जिंकण्यासाठी पूर्ण पृथ्वी आपल्या समोर पडलेली आहे, आणि म्हणून आपण पूर्ण जग जिंकू शकतो। आणि म्हणून त्यांनी सांगितलं जगामध्ये 2च वर्ग आहेत, एक आहेरे आणि दुसरा नाहीरे। या 2 वर्गांनी काय केलं पाहिजे, तर कामगारांनी संघटित होऊन संघर्ष केला पाहिजे, तर त्याच्याकडे गमावण्यासाठी तर काहीच नाही, तो दारिद्र्यामध्ये फसलेला आहे। आणि म्हणून हे दारिद्र्याचं तत्वज्ञान, अतिरिक्त मूल्य, वर्ग संघर्ष, द्वंद्वात्मक भौतिकवाद ही सगळी मूल्य मार्क्सनी सांगितली। आणि मग म्हणजे माणसाला सुद्धा
अण्णांचा प्रश्न सुटला नव्हता, मार्क्सने सांगितलं, मार्क्सने शास्त्रीय पद्धतीने समाजवादाची मांडणी केली आणि म्हणून मार्क्सच्या या समाज साम्यवादाला शास्त्रीय समाजवाद सुद्धा म्हटले जाते. मार्क्सवाद आणि शास्त्रीय समाज समानार्थी शब्द आहेत आणि मार्क्सने सांगितलं की जर माणसाला सुद्धा भुकेची तळमळ होत असेल, उद्याचं अन्न मिळते की नाही म्हणून तो जर हे करणार असेल तर हे पशुत्वामध्ये आहे आणि पशुत्वामध्ये माणसाला फार तत्वज्ञान सांगता येत नाही. जनावराला काय भूक असते? आपण जर शेतकऱ्याची मुलं असाल तर जसं जसं दिवस मावळतीला जातो तसं तसं ती गाय किंवा म्हैस ही चारा खाण्यामध्ये रममान होत असते. तिला आपण, कारण तिला हा विश्वास नसतो की उद्या सकाळी आपला मालक गोठ्यातून खुट्याचं केव्हा सोडेल आणि उद्या आपल्याला खायला मिळेल का नाही, आणि म्हणून ती पूर्ण स्टॉक करून घेण्यासाठी हापापलेपणाने रमून खात असते, कारण तिला उद्याची शक्यता नसते. आणि म्हणून जर लोकांना उद्याचं अन्न मिळणार नाही असं जर असेल तर ते हे कुठलंही तत्वज्ञान ऐकणार नाही. तर ही पशूच्या भुकेतून माणसाला बाहेर काढलं पाहिजे आणि त्याच्या सगळ्या दैनंदिन गरजा ज्या आहेत, अन्न वस्त्र निवारा ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत. आणि उत्पादनाची साधनं ही भांडवलदारांकडे एकत्रित झाल्यामुळं हा दारिद्र्यामध्ये फसलेला आहे याची जाणीव मार्क्सने त्याच्या तत्वज्ञानातून दिली. आणि आपण पाहतो की जगातलं अर्ध जग या तत्वज्ञानाने अचंबित झालं. आपण राज्यसत्ता लोकशाही जी की 5 वर्षाची सत्ता आहे, राज्यशाही तर माणूस मरेपर्यंत राज्य असतो, पण ग्रंथाची सत्ता ही 200-150 वर्ष असते. तशी मार्क्सच्या या दास कॅपिटल ग्रंथाची सत्ता एवढी वर्ष झालं संपूर्ण जगावर आहे. मग 90 पर्यंत जगाची विभागणी 2 गटांमध्ये झाली होती, एक मार्क्सचा साम्यवाद आणि एक दुसरा भांडवलवाद. अशा पद्धतीने एवढं सामर्थ्य या ग्रंथामध्ये आहे की जे ग्रंथ मागच्या 200 वर्षापासून जगातल्या अर्ध्या जगातल्या लोकसंख्येवर लोकांच्या हृदयावर राज्य करते आहे. आणि म्हणून आपण याचा प्रभाव लक्षात घेतला पाहिजे. हा तो पहिला विचारवंत आहे की ज्यांनी सर्वप्रथम कामगारांना संघटित होण्यासाठी आवाहन केलं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे कार्ल मार्क्स. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे द एंड ऑफ आयडियोलॉजी हे पुस्तक केव्हा लिहिले गेले. डॅनियल बेल यांचा ग्रंथ आहे, 1960 तो प्रकाशित झाला होता. एंड ऑफ आयडियोलॉजी हा न्यूयॉर्क प्रकाशनाने प्रकाशित केलेला अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे. यानंतर आपण राज्यशास्त्रामध्ये चर्चा झाली की राजकीय सिद्धांताचा ऱ्हास झालेला आहे, एंड ऑफ आयडियोलॉजी वगैरे अशा पद्धतीने मग वर्तनवादी सिद्धांत पुढे आला. आणि म्हणून हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे की 1960 यामध्ये पर्याय लिहिले होते. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला. आताच मी विश्लेषणामध्ये सांगितलं होतं की या ग्रंथाची सत्ता मागच्या 200 वर्षापासून लोकांच्या मनावर राज्य करते आहे, अर्ध्या जगावर राज्य करते आहे. आणि मग तुमच्या लक्षात आला असेल याचा पहिला पर्याय आहे कार्ल मार्क्स, दुसरा पर्याय आहे लेनिन, तिसरा पर्याय आहे ग्राम्सी. अँथोनी ग्राम्सी हा न मार्क्सवादी आहे म्हणून तो पर्यायामध्ये टाकलेला आहे. आणि तिसरा पर्याय आहे माओ, ज्यांनी की साम्यवादी क्रांती चीनमध्ये घडून आणली. तर ह्याचा आपण म्हणजे पर्याय न पाहता सुद्धा तुम्ही उत्तर सांगू शकाल. दास कॅपिटल हा ग्रंथ कार्ल मार्क्सचा आहे. चला आपण पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक आहे 4. हा प्रश्न क्रमांक 4 काय विचारलेला आहे, कोणत्या राजकीय विचार प्रणालीत, लक्ष द्या, कोणत्या राजकीय विचार प्रणालीत व्यक्तीला साध्य व राज्याला साधन मानलेले आहे. तर ह्याचं उत्तर काय आहे तर बघा, पर्याय ए आहे उदारमतवाद, पर्याय बी आहे नाझीवाद, आणि पर्याय सी आहे फॅसिवाद, आणि पर्याय डी आहे वरील सर्व. तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल, कारण आपण एकीकडे मार्क्सवादी आयडियोलॉजी अभ्यासलेली आहे, त्याच्या अगोदर आपण उदारमतवादी विचारप्रणाली अभ्यासलेली आहे, मार्क्सवाद आणि मार्क्सवाद हा आराजवादी आहे, फॅसिझम ही व्यक्ती राज्यासाठी असं तो म्हणतो. आणि म्हणून मुसोलिनीचं ब्रीदवाक्य आहे की जसा युद्ध मातृत्वाविना स्त्रीत्व पूर्ण होत नाही तसं युद्धाविना पुरुषत्व पूर्ण होत नाही, आणि म्हणून राज्यासाठी व्यक्ती अशी त्यांनी संकल्पना मांडली. तर उदारमत हा मानवाला बंधनातून मुक्त करणारं तत्वज्ञान आहे, मानवाला स्वातंत्र्य मिळवून देणारं ते आंदोलन आहे, आणि म्हणून बंधनातून मुक्त करण्यासाठी ते आलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी काय म्हटलं की राज्य हे व्यक्तीसाठी आहे, व्यक्ती राज्यासाठी नाही, आणि म्हणून व्यक्तीला पूर्ण स्वातंत्र्य असलं पाहिजे. आणि मग आपण ऑन लिबर्टी मिल, हॉब हाऊस, जॉन लॉक, लॉकला तर आपण उदारमतवादाचा जनक असं म्हणतो. आणि त्यावरही प्रश्न पुढे असेल तोही प्रश्न तुम्ही म्हणजे ह्या विश्लेषणामध्ये अनेक प्रश्न तुम्हाला सापडतात ती तुम्ही लक्ष दिली पाहिजे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे उदारमतवाद, व्यक्तीला साध्य व राज्याला साधन मांडणारी विचारप्रणाली कोणती आहे, उदारमतवाद ही आहे. त्यानंतरचा 5वा प्रश्न आहे द पॉलिटिकल मॅन हा ग्रंथ कोणी लिहिला. आता हा प्रश्न पॉलिटिकल सोशियोलॉजीमध्ये सुद्धा एमसीक्यूमध्ये विचारलेला आहे, म्हणजे तिथं सुद्धा येणार आहे, कारण द पॉलिटिकल मॅन हा जो ग्रंथ आहे तो अमेरिकेचा विचारवंत आहे सीमॉर लिप्सेट, लिप्सेटने हा ग्रंथ लिहिलेला आहे.
द पॉलिटिकल मॅन हा ग्रंथ अत्यंत महत्वाचा आहे, तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. तिकडे पॉलिटिकल अनालिसिसच्या पेपरमध्ये सुद्धा हा प्रश्न असेल, कारण हा ग्रंथ अत्यंत गाजलेला ग्रंथ आहे द पॉलिटिकल मॅन. कारण हा अमेरिकेचा अनेक कुठं प्रश्न असा विचारलेला आहे की हा विचारवंत लिप्सेट, हा विचारवंत द पॉलिटिकल मॅन लिहिणारा हा विचारवंत कुठल्या देशातला आहे, आणि मग तिथं चार देश दिलेले असतील तर तो अमेरिकेचा आहे हे आपल्याला लिहायचं आहे. त्याच्यामध्ये पहिला पर्याय दिलेला आहे सी बी मॅकफर्सन, दुसरा पर्याय आहे सिमॉर लिप्सेट, आणि तिसरा पर्याय आहे अरिस्टॉटल, आणि चौथा पर्याय आहे जे के गॉलब्रेथ. तर याचं उत्तर आहे लिप्सेट. त्याच्यानंतरचा पुढचा सहावा प्रश्न आहे, मनुष्य हा जन्मतः स्वतंत्र असतो परंतु तो अनेक बंधनांनी जखडला जातो असे कोणाचे मत आहे. तर हे अत्यंत प्रसिद्ध वाक्य आहे, आपण बीए फर्स्ट इयरला सुद्धा सोशल कॉन्ट्रॅक्ट अभ्यासताना अभ्यासलेला आहे. याच्यामध्ये पहिला पर्याय आहे रुसो, दुसरा पर्याय हॉबलॉक, तिसरा पर्याय आहे हॉब्स, तिसरा पर्याय आहे लॉक, आणि चौथा पर्याय आहे लास्की. तर हे विधान रुसोचं आहे, रुसोनी म्हटलेलं आहे. आणि आपण ह्या प्रकरणाची सुरुवात करताना रुसोपासून हे सांगत असतो की रुसो हे सांगत होता की मनुष्य हा म्हणजे जन्मता स्वतंत्र होतो परंतु तो म्हणजे आईच्या 9 महिने असलेल्या गर्भातून तो बाहेर निघतो आणि मुक्तीचा स्वातंत्र्याचा श्वास घेतो न घेतो तो रडायला सुरुवात करतो, किंकाळी फोडतो न फोडतो, तेच समाजाच्या श्रंखलांमध्ये तो अडकला जातो. कारण समाज त्याच्यावर विधी म्हणून, सामाजिक परंपरा म्हणून, रूढी म्हणून त्याचं नाक टोच, कान टोच, त्याच्यावर संस्कार कर, अशा पद्धतीने त्याला अनेक बंधनामध्ये तो जखडला जातो. आईच्या पोटातल्या गर्भातल्या बंधनातून तो मुक्त होतो न होतो तो समाजाच्या बंधनामध्ये जखडला जातो. ही मांडणी रुसूची आहे. त्याच्यानंतरचा सातवा प्रश्न आहे अँटोनियो ग्राम्सी, हा डॅश डॅश देशाचा आहे, हा नो मार्क्सवादामधला आहे पण मार्क्सवादामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जातो, तो आपल्याला आला पाहिजे. हा इटाली या देशातला आहे, याच्यामध्ये पर्याय दिलेला आहे, पहिलाच पर्याय आहे इटाली, म्हणून पहिला पर्याय अ हा बरोबर आहे, दुसरा पर्याय आहे हंगेरी, तिसरा पर्याय जर्मनी, आणि चौथा पर्याय आहे अमेरिका. तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतरचा आठवा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती विचारसरणी मिश्र अर्थव्यवस्थेचे समर्थन करते. तर बघा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती विचारसरणी मिश्र अर्थव्यवस्थेचे समर्थन करते. त्याच्यामध्ये पर्याय अ आहे नव मार्क्सवादी, पर्याय ब आहे मार्क्सवादी, आणि पर्याय क आहे सी आहे साम्यवादी, आणि पर्याय डी आहे वरील सर्व. मिश्र अर्थव्यवस्थेचं समर्थन करणारी कुठली विचारसरणी आहे? नव मार्क्सवाद, मार्क्सवाद, साम्यवाद, आणि शेवटचा पर्याय आहे तो आपण बारकाईने वाचला पाहिजे, तो पर्याय काय आहे? वरील पैकी नाही. कारण मिश्र अर्थव्यवस्थेचं समर्थन करणारी विचार प्रणाली आहे लोकशाही समाजवाद, आणि इथं या पर्यायामध्ये लोकशाही समाजवाद दिलेलाच नाही पर्याय, आणि म्हणून मग याचा अचूक पर्याय कोणता आहे? वरील पैकी नाही. म्हणजे वर काय दिलंय? मार्क्सवाद दिलाय, नव मार्क्सवाद दिलाय, आणि साम्यवाद दिलाय. त्याच्यामुळे हे वरील पैकी एकही नाही. याचं उत्तर आहे डी बरोबर. त्यानंतरचा प्रश्न आपण पाहू. त्यानंतरचा नवा प्रश्न आहे, एक देशामध्ये साम्यवाद या संकल्पनेचे प्रतिपादन कोणी केले? आता हे आपल्याला उघड आहे, एक देशातील साम्यवाद याचं प्रतिपादन लेनिननी केलेलं आहे. लेनिननी रशियामध्ये जे मार्क्सच्या मार्क्सवादाची क्रांती केली ती करत असताना मार्क्सनी मार्क्सवाद हा आंतरराष्ट्रीयवाद सांगितला होता, संपूर्ण जगातील कामगारांना संघटित करायला सांगितलं होतं, पण लेनिननी एक देशातला साम्यवाद या संकल्पनेतून हीच ती रशियामध्ये क्रांती घडून आणली. याच्यामध्ये पर्याय अ आहे स्टॅलिन, पर्याय ब आहे लेनिन, आणि पर्याय क आहे माओ, आणि पर्याय ड आहे मार्क्स. तर याचं उत्तर आहे लेनिन, लेनिन. त्याच्यानंतरचा दहावा प्रश्न आहे, फॉर मार्क्स हा ग्रंथ डॅलजश यांनी लिहिला. पर्याय ए आहे याचं पर्यायामध्ये अरिस्टॉटल जे की नाही, पर्याय बी आहे थॉमस हॉब्स, आणि पर्याय सी आहे जॉन लॉक, आणि पर्याय डी आहे अल्थ्युझर. तर हे आपल्याला अरिस्टॉटलचा ग्रंथ माहित आहे, डी पॉलिटिक्स, हॉब्सचा माहित आहे लेवियथान, जॉन लॉकचा माहित आहे. त्याच्यामुळं हा फॉर मार्क्स म्हणजे मार्क्स नंतर असा तो ग्रंथ आहे, आणि या ग्रंथाचा लेखक आहे अल्थ्युझर. म्हणजे पर्याय डी हा पर्याय बरोबर आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. यानंतर अकरावा प्रश्न आहे, साम्राज्यवाद भांडवलशाहीची अंतिम अवस्था आहे असे कोणाचे विधान आहे? तर हे मार्क्सचं विधान आहे, साम्राज्यवाद भांडवलशाहीची अंतिम अवस्था आहे. त्याच्यामध्ये पर्याय लेनिन, स्टॅलिन, माओ ही दिलेली आहेत, आणि मार्क्स शेवटचा पर्याय, आणि मार्क्सचा पर्यायाला आपण टिक मार्क करायचा आहे. त्याच्यानंतर बारावा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती विचारसरणी
वर्ग समन्वयाचे समर्थन करते, वर्ग समन्वयाचे, वर्ग संघर्षाचे नाही समन्वयाचे। आणि याच्यामध्ये मग पर्याय दिलेला आहे नव मार्क्सवाद, मार्क्सवाद, शास्त्रीय समाजवाद आणि वरील सर्व। वर्ग समन्वय हे नव मार्क्सवादी आहेत, मार्क्सवाद आणि शास्त्रीय मार्क्सवाद हा वर्ग संघर्ष सांगतो, अलग कला क्षेत्र, त्याच्यामुळे पर्याय ये बरोबर आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते पुस्तक हॉब हाऊसने लिहिलेले आहे? हॉब हाऊसची नऊ तत्व तो उदारमतवादामधला आहे, आणि मग यावरून तुम्हाला त्याचं पुस्तक कोणतं असेल, कोणतं ग्रंथ लिहिलेला आहे याची कल्पना येऊ शकते। त्याच्यामध्ये ये पर्याय दिलेला आहे लिबरलिझम, ब पर्याय आहे पॉलिटिक्स, क पर्याय आहे रिपब्लिक आणि ड पर्याय आहे प्रॉब्लेम ऑफ लेनिनिझम। आता ही उघड उघड आहे, म्हणजे मी आता तुम्हाला सांगितलं होतं लिबरलिझम हा हॉब हाऊसचा ग्रंथ आहे, दी पॉलिटिक्स तर अरिस्टॉटलचा आहे, रिपब्लिक हा प्लेटोचा आहे आणि प्रॉब्लेम ऑफ लेनिनिझम हा स्टॅलिनिक लेनिन लिहिलेला ग्रंथ आहे। त्यानंतर 14वा प्रश्न आहे, मार्क्सने आंतरिक मूल्य सिद्धांतात डॅश डॅश कडे दुर्लक्ष केले आहे, कशाकडे दुर्लक्ष केलेले आहे? तर अतिरिक्त मूल्य सिद्धांत आपल्याला आठवलं पाहिजे, आणि त्या सिद्धांतामध्ये अतिरिक्त मूल्य म्हणजे काय आहे, म्हणजे श्रम किती करून घेतल्या जाते आणि त्याला मूल्य किती दिले जाते, यातून ती रक्कम जर मायनस केली, ज्याकडून श्रम 100 रुपयाचं करून घेतलेलं आहे आणि कामगाराला मजुरी 10 रुपये दिली असेल, 100 मधून 10 मायनस केल्यानंतर जी 90 उरतात ती अतिरिक्त मूल्य आहे, याला त्यांनी अतिरिक्त मूल्य म्हटलेलं आहे। तर ज्याच्यावर टीकाकारांनी टीका करताना जे मांडलेलं आहे त्याच्यावर हा प्रश्न आहे, मार्क्सने अतिरिक्त मूल्य सिद्धांतात डॅश डॅश कडे दुर्लक्ष केले आहे। पर्याय अ आहे शारीरिक श्रम, पर्याय ब आहे शोषण, पर्याय क आहे मूल्य आणि पर्याय ड आहे बौद्धिक श्रम। तर याचं उत्तर आहे बौद्धिक श्रमाकडे त्याने दुर्लक्ष केलेलं आहे आणि म्हणून तो कामगारांचं शोषण करतो असं म्हणतो, पण भांडवलदाराकडे ज्याच्याकडे भांडवल जमा होते, ज्याच्याकडे काहीतरी बुद्धी आहे, वेगळं बुद्धी कौशल्य आहे म्हणून तो भांडवल जमा करतो, त्याचं बौद्धिक श्रम त्याच्यासाठी उपयोगी पडते आणि याच्याकडे मार्क्सने दुर्लक्ष केलं अशी टीकाकारांची टीका होते। त्याच्यानंतर 15वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते पत्रक, हा प्रश्न थोडा आपल्या ह्याच्या कामाचा नाही, कोणतं प्रश्न आहे, कार्ल मार्क्सचा हा प्रश्न महत्वाचा आहे। 15वा प्रश्न आहे, कार्ल मार्क्सचा इतिहासाचा भौतिक मीमांसेचा सिद्धांत डॅश डॅशवर आधारित आहे, कशावर आधारित आहे भौतिक मीमांसेचा सिद्धांत? तर पहिलाच पर्याय आहे द्वंद्वात्मक भौतिकवाद, आणि हा पर्याय बरोबर आहे, द्वंद्वात्मक भौतिकवादावर हा अवलंबून आहे, आधारित आहे। दुसरा पर्याय आहे अतिरिक्त मूल्य सिद्धांत, तिसरा पर्याय आहे वर्ग संघर्ष आणि चौथा पर्याय आहे राज्यविषयक सिद्धांत, पण याचं उत्तर आहे द्वंद्वात्मक भौतिकवाद। त्याच्यानंतरचा 16वा प्रश्न आहे, इंग्लंडमध्ये रक्तहीन क्रांती डॅश डॅश इसवीसनामध्ये झाली, कधी झाली? तर हे आपल्याला प्रश्न विचारल्याबरोबर याचं उत्तर आठवते, रक्तहीन क्रांती म्हटली की 1688 आपण लक्षात ठेवलं पाहिजे। याच्यामध्ये पर्यायामध्ये पर्याय दिलेला आहे 1776 ही अमेरिकन राज्य क्रांती आहे, 1917 ही रशियन राज्य क्रांती आहे आणि 1688 ही रक्तहीन क्रांती आहे, आणि मग बाकी पुढचं इसवीसन फ्रेंच राज्य क्रांतीचं आहे 1789। त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 17वा, खालीलपैकी कोणते विचार प्रणालीचे वैशिष्ट्य आहे? काय म्हणलंय, कोणते वैशिष्ट्य आहे म्हटलेलं आहे, प्रश्न लक्ष देऊन ऐकायचं। वैशिष्ट्य नाही असं जर प्रश्न असेल तर 4 वैशिष्ट्य दिलेले असतील, 1 नाही असं दिलेलं असेल। जेव्हा प्रश्न सकारात्मक विचारलेला असतो तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर सामान्यतः लॉजिकली आपण असं गृहित धरलं पाहिजे की त्याचं उत्तर वरील सर्व असं असेल, आलं का लक्षात? आता याच्यामध्ये बघ आहे, खालीलपैकी कोणते विचार प्रणालीचे वैशिष्ट्य आहे, सकारात्मक प्रश्न आहे, पहिला पर्याय दिला त्यांनी ये विचाराचे शास्त्र आहे त्याचं वैशिष्ट्य, दुसरा पर्याय दिला लवचिकता, लवचिकता हे सुद्धा वैशिष्ट्यच आहे, आणि तिसरा पर्याय दिला गतिमानता, विचार प्रणाली ही गतिमान आहे, सतत ती बदलत असते, मार्क्सवादानंतर नव मार्क्सवाद आलेलाच आहे, उदारमतवादानंतर नव उदारमतवाद, स्वच्छतंत्रवाद, समतावाद अशी उदारमतवादाची नवीन रूप आपण आलेली आहेत, हाईक, नॉझिक, इसाया बर्लिन इथपर्यंत आपण ते सगळं पाहतो। त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व। तर अशी ही 17 प्रश्न आपली झालेली आहेत। त्यानंतर 18वा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये सूची 1 आणि 2 अशा दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येकाची ग्रंथाची नावं आणि विचारवंताची नावं दिली असं तो जोड्या लावायचा प्रश्न आहे। पहिला पर्याय पहिल्या सूचीमध्ये नावं आहेत, ए मध्ये आहे कार्ल मार्क्स, बी मध्ये आहे स्टॅलिन, सी मध्ये आहे लेनिन आणि डी मध्ये आहे हॉब हाऊस। आणि मग दुसऱ्या स्तंभामध्ये दुसऱ्या सूचीमध्ये नंबर 1 आहे व्हॉट इज टू बी डन, नंबर 2 आहे कम्युनिस्ट मॅनिफेस्टो आणि नंबर 3 आहे लिबरलिझम आणि नंबर 4 आहे फाउंडेशन ऑफ लेनिनिझम। तर ही अशी 4 ग्रंथ आहेत, यापैकी कुठल्याही 2 लेखकाची ग्रंथ जर तुम्हाला आठवली तर याचं करेक्ट पर्यायाचं उत्तर तुम्हाला
सापडल्याशिवाय राहणार नाही. तर याच्यामध्ये कार्ल मार्क्सचा कम्युनिस्ट मॅनिफेस्टो कोणाला येणार नाही असं नाही, त्याला ते उत्तर माहीत असणार. आणि म्हणून मग कार्ल मार्क्सच्या समोरच्या सूचीमध्ये कम्युनिस्ट मॅनिफेस्टो कुठल्या नंबरवर आहे हा बघायचा, हा आहे दुसऱ्या नंबरवर. त्याच्यानंतर हॉब हाऊसचा लिबरलिझम नावाचा ग्रंथ अगोदरच्या प्रश्नामध्ये येऊन गेलेला आहे. आणि मग हॉब हाऊसचा लिबरलिझम हा जो ग्रंथ लक्षात आला तुमच्या, म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये त्याचं उत्तर आहे. मग हे हॉब हाऊस लिबरलिझम कोणत्या नंबर, हॉब हाऊस आहे डी मध्ये 4 नंबरवर आणि लिबरलिझम आहे 3 नंबरवर. मग आपण पर्यायमध्ये हे बघितलं पाहिजे की येचं कार्ल मार्क्सचं 2, येचं 2 आणि डीचं 3 असा असलेला पर्याय याचं उत्तर बरोबर असणार आहे. याच्यामध्ये सांकेतिक पर्याय दिलेले आहेत. पर्याय ए मध्ये दिलेला आहे येचं 3, बीचं 2, सीचं 4, डीचं 1. आता आपण काय म्हणालो होतो, कार्ल मार्क्सचा नंबर 2 वर कम्युनिस्ट मॅनिफेस्टो आहे, म्हणजे येचं 2 असलेला पर्याय एकच आहे याच्यामध्ये आणि तो आहे सी. सी मध्ये आपण फक्त टॅली करायचं की डीचं पर्याय 3 आहे का लिबरलिझम असलेला, आणि मग तो 3 आहे आणि म्हणून याचं उत्तर ए बरोबर आहे. अशा पद्धतीने जोड्या लावामध्ये 4 प्रश्न एकदाच कव्हर केलेले असतात आणि हा थोडा काठिण्य पातळी तपासणारा जो विद्यार्थी मेरिटमध्ये येऊ इच्छितो, 40 पैकी 40 मार्क घेऊ इच्छितो अशा विद्यार्थ्यासाठी विचारलेला हा प्रश्न आहे, हे आपण लक्षात असू दिलं पाहिजे. यानंतरचा शेवटचा प्रश्न घेऊ आणि आपला व्हिडिओ लांबतो आहे. 21वा प्रश्न आहे हा मला वाटते. खालीलपैकी कोणी नऊ मार्क्सवादाचे समर्थन केले आहे. यामध्ये पर्याय त्यांनी चारही नऊ मार्क्सवाद्यांचे दिलेले आहेत. नऊ मार्क्सवादाचे समर्थक कोण आहेत असा प्रश्न आहे, अत्यंत सोपा प्रश्न आहे. नंबर ए पर्याय आहे ग्रॅम्सी, बी पर्याय आहे हॅबरमास आणि सी पर्याय आहे जॉर्ज ल्युकॉक आणि ड शेवटचा पर्याय आहे वरील सर्व. याचं उत्तर आहे वरील सर्व. तर आपण आज 20 प्रश्न झालेली आहेत, इथंच थांबू. ही प्रश्नपत्रिकेमध्ये आज 20 प्रश्न राहिलेले आहेत. ही प्रश्नपत्रिका पुढच्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये आपण हे करू. आपण चांगला प्रतिसाद देत आहात, MCQ साठी या चॅनलवर आला असाल तर आपल्या सगळ्या प्रश्नपत्रिका कशा सोप्या जातील हीच परीक्षा नाही तर UPSC MPSC ची परीक्षा सुद्धा आपण सामोरं जाणार आहोत. तर कमीत कमी वेळामध्ये अधिकाधिक ज्ञान आपल्याला कसं देता येईल, भरभरून देता येईल यासाठी प्रयत्न करणारं हे दी पॉलिटिक्स चॅनल आहे. आपला प्रतिसाद हाच आमचा आधार आहे, आपली कॉमेंट ही आमची प्रेरणा आहे आणि म्हणून आपण निश्चितपणे ह्याला लाईक कराल, शेअर कराल, कॉमेंट कराल, चॅनलला नव्यानं आला असाल तर सबस्क्राईब कराल अशी अपेक्षा करतो. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे चॅनल पोहोचवावं अशी विनंती करतो आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.